ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जगन्नाथ टोकळे यांच्याकडून हमाल बांधवांसाठी निवारा शेड, भाजपा नेते शेखर इनामदार यांच्या हस्ते भूमिपूजन. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये हमाल बांधवांना बसण्याकरिता निवारा शेड बांधण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून हमाल बांधवांनी केली होती. या प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक जगन्नाथ टोकळे यांच्याकडे हमाल बांधवांनी यासाठी पाठपुरावा करीत काम मंजूर केलं होतं. या कामाचं भूमिपूजन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना शेखर इनामदार म्हणाले की मी या कष्टकऱ्यांचा आणि सर्व हमाल बांधवांचा आभारी आहे. भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीने उभारलेला हा असा बांधव आहे. या बांधवांसाठी काही ना काहीतरी करावं असं नेहमी सातत्याने वाटायचं, पण त्याची सुरुवात ही जगन्नाथ दादांनी आज केली. मला याचा अभिमान वाटतो. हमाल नेते बजरंग खुटाळे म्हणाले, गेल्या 7 वर्षापासून आम्ही या मागणीसाठी अनेक नगरसेवकांकडे पाठपुरावा करीत होतो, परंतु याकडे कोणी लक्ष दिलं नाही. ज्यावेळी आम्ही ही मागणी जगन्नाथ ठोकळे यांच्याकडे केली, त्यांनी याला तात्काळ प्रतिसाद देत काम मंजूर करून घेतलं व आज त्या कामाचे भूमिपूजन होत आहे. याबद्दल हमाल बांधवांमध्ये समाधान व्यक्त होतंय. कामातून लोकांच्या मध्ये स्थान निर्माण केलं, खरोखरच मला अभिमान वाटतो की अशा कार्यकर्त्यांच्यामुळेच आज आमची आरपीआय युती आणि भाजप हे लोकांच्या पर्यंत जात आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण अनेक चांगली चांगली कामं या ठिकाणी करू. महेश्वर भैया, मला सांगायला अभिमान वाटतो की 2018 ते 2023 प्रचंड कामं झाली. 1-3 वर्ष आमची, 1 वर्ष पुरामध्ये आणि 2 वर्ष कोरोनामध्ये गेले असतील तर दादा तुम्हाला कामं मोजायला लागली असती. अशा पद्धतीनं आता मी दादांना सांगितलं आहे की आता प्रभाग 10 तर तुमचा आहेच, परंतु तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा लक्ष घाला. जे जे नवीन लोक आहेत त्यांना त्यांना मार्गदर्शन करा. अशा सगळ्या कष्टकरी बांधवांचं जे ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण कार्यसम्राट सुधीरदादा गाडगीळ असतील, भाजप असतील, महापालिका असतील यांच्या माध्यमातून आपण पूर्ण करूया. आपल्या वेगवेगळ्या योजना आहेत. आज विश्वकर्मा योजना आहे, त्यामध्ये 12 पदवीधर जे लोक आहेत त्यांच्यासाठी आज योजना आहे. ही सुद्धा प्रफुल्ल भैया तुम्ही या माध्यमातून या आपल्या आभा कार्ड आहे ते शासनाचे दादा दुसऱ्या सुद्धा योजना या लोकांना कशा उपयोग पडतील इथून भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे. परत एकदा दादांचं मी सर्व सांगलीकरांच्या वतीनं मनापासून आभार मानतो, कारण मला सुद्धा आवडलेलं हे काम आहे. या कार्यक्रमास माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, रिपाई युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, जमीर कुरुणे, सूरज मामा पवार, आशुतोष कलगुटगी, हमाल नेते बजरंग खुटाळे, आशिष उर्फ मनोज गाडे, आनंद उर्फ बापू ठोकळे, अरुण आठवले, संतोष सर्वदे, अजय उबाळे, आशाताई साबळे, शालंताई वायदंडे, बळवंत वाघमारे, शिवाजी वाघमारे, गजानन कांबळे, मक्तेदार धनंजय रुपनर, विक्रम मोहिते, राकेश शिंगे, नितीन ठोकळे, संतोष कांबळे, प्रमोद कांबळे, गजानन गस्ते यांच्यासह अनेक मान्यवर व हमाल बांधव उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी आदिमाने मिरज.